कुपवाड मधील गौरगरीब विधवा निराधार नागरिकांना शिवसेना सांगली जिल्हा व शिवरत्न फाउंडेशन कुपवाड आणि उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम यांच्या संयुक्त विद्यमाने शेकडो नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे। संपूर्ण जग आणि आपला महाराष्ट्र कोरोना या संसर्गजन्य साथीच्या आजारापासून त्रस्त आहे। या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेना सांगली जिल्हा आणि शिवरत्न फाउंडेशन कुपवाड यांच्या वतीने गोरगरिबांना धान्य वाटप करून एक मदतीचा हात दिला आहे। यावेळी विनायक रासकर, दगडू कोरे, रोहित दुधाळे, महादेव मगदूम, सुयश मगदूम, अशोक शितोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महादेवजी मगदूम, आमचे शहर प्रमुख रुपेश मोकाशी आणि महादेव यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व सहकारी यांनी आज अनेक शेकडो कुटुंबांना या ठिकाणी या कोरोना सारख्या महामारीमध्ये मदत करण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। गोरगरिबांना लागणारे या ठिकाणी अन्नधान्य असेल मदत स्वरूपामध्ये, उपकार नाही ते कर्तव्य म्हणून या ठिकाणी ते पार पाडत आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा या काळामध्ये प्रत्येकानं पुढे येऊन एक हात मदतीचा एक घास भुकेलेला या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन केलं की आपण या ठिकाणी गरजू लोकांना, गरीब लोकांना आपल्या अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मदत करा आणि तीच भूमिका आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये घेऊन काम करतोय। मला अभिमान वाटतोय की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकानं या ठिकाणी फुलाची पाकळी मदत म्हणून देण्याचं ठरवलं आणि तीच भूमिका या ठिकाणी सन्माननीय महादेवजी मगदूम यांनी घेतलेली आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी सगळ्यांना सांगतो, आपण घरातच राहा, कोरोना आपल्या उंबऱ्याजवळ येऊन थांबलेला आहे। आपण जर घराच्या बाहेर पडलो तर न जाणतेपणानं आपल्याला लागण होऊ शकते, कुणाच्या तरी संपर्कात येऊ शकतो आणि आपल्यामुळं आपलं संपूर्ण कुटुंब धोक्यात येऊ शकतं। आपली मुलं बाळ आहेत, आई वडील आहेत, भाऊ आहेत, सर्व कुटुंब आपल्यामुळं धोक्यात येऊ शकतं, ते मात्र करू नका। थोडे दिवस फक्त आपण त्या ठिकाणी शासनाच्या सूचनांचं पालन करूया आणि या महामारीला हरवूया आणि पुन्हा एकदा आपलं जीवन पुरत करूया।